सपोर्ट सायकल अँड फीडबॅक सायकल. तुमच्या डिप्लॉयमेंट ॲक्टिव्हिटी ही तुमची फ्रेमवर्कमधली लास्ट ॲक्टिव्हिटी असते. ओके, तर त्याच्यात कोणत्या कोणत्या हे येतात मेजरली, कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात सब ॲक्टिव्हिटीज? डिलिव्हरी सायकल असते, सपोर्ट सायकल आणि फीडबॅक सायकल. डिलिव्हरी म्हणजे तुम्ही प्रोडक्टची डिलिव्हरी करताय कस्टमरला. सपोर्ट सायकल म्हणजे काय, की तुम्ही टीम मेंबरमधले काही लोक तुम्ही सपोर्टसाठी त्यांना देताय. सपोर्टसाठी म्हणजे त्यांना जर सपोज काही इश्यू आला तर तो हँडल करण्यासाठी. ओके, नंतर फीडबॅक सायकल. फीडबॅक सायकल म्हणजे की कस्टमरने यूज केल्यानंतर ना काही चेंजेस सांगितलं तर त्याला आपण फीडबॅक सायकल म्हणतो. ओके, तर डिप्लॉयमेंट ॲक्टिव्हिटी इनकम्पसेस थ्री ॲक्शन्स, डिलिव्हरी, सपोर्ट अँड फीडबॅक. बिकॉज मॉडर्न सॉफ्टवेअर प्रोसेस मॉडेल्स आर इव्होल्युशनरी ऑर इन्क्रीमेंटल इन नेचर, डिप्लॉयमेंट हॅपन्स नॉट वन्स बट अ नंबर ऑफ टाईम्स ॲज सॉफ्टवेअर मूव टुवर्ड कम्प्लिशन. तुमच्या मॉडर्न सॉफ्टवेअर प्रोसेस मॉडेल्समध्ये इन्क्रीमेंटली तुम्ही प्रोडक्टची डिलिव्हरी करत असता, म्हणजे पूर्ण सिस्टीम एकदाच डिलिव्हर होत नाही, तर तुमचं बेसिक व्हर्जन एकदा डिलिव्हर होतं, नंतर न दुसरं व्हर्जन, नंतर तिसरं व्हर्जन. ओके, म्हणजे तुमचं होल प्रोडक्ट इन्क्रीमेंट वाईज तुम्ही डिलिव्हर करत असता. ओके, सो नंबर ऑफ टाईम डिलिव्हरी होत असते प्रोडक्टची. ईच डिलिव्हरी सायकल प्रोव्हाइड्स द कस्टमर अँड एंड युजर्स विथ अन ऑपरेशनल सॉफ्टवेअर इन्क्रीमेंट दॅट प्रोव्हाइड्स युजेबल फंक्शन्स अँड फीचर्स. प्रत्येक वेळी तुम्ही काही काही नवीन फीचर्स आणि फंक्शन्स युजरला देत असता. ईच सपोर्ट सायकल प्रोव्हाइड्स डॉक्युमेंटेशन अँड ह्युमन असिस्टन्स फॉर ऑल फंक्शन्स अँड फीचर्स इंट्रोड्यूस ड्युरिंग ऑल डिप्लॉयमेंट सायकल्स टू डेट. सपोर्ट सायकलमध्ये काय होतं की तुम्ही डॉक्युमेंटेशन आणि काही ह्युमन असिस्टन्स, म्हणजे तुम्ही काही लोक प्रोव्हाइड करता त्यांना फंक्शन्स आणि फीचर्स इंट्रोडक्शन देण्यासाठी. ओके, ड्युरिंग ऑल डिप्लॉयमेंट सायकल्स. नंतर न ईच डॉक्युमेंटेशन कशासाठी, की सॉफ्टवेअर कसं यूज करायचं त्याच्यासाठीचं डॉक्युमेंटेशन, आपण त्याला युजर मॅन्युअल म्हणू शकतो फॉर प्रोडक्ट. ईच फीडबॅक सायकल प्रोव्हाइड्स द सॉफ्टवेअर टीम विथ इम्पॉर्टंट गायडन्स दॅट रिझल्ट इन मॉडिफिकेशन्स टू द फंक्शन्स फीचर्स अँड अप्रोच टेकन फॉर द नेक्स्ट इन्क्रीमेंट. तुमच्या फीडबॅक सायकलमध्ये काय येतं, ते काय प्रोव्हाइड करतं की तुमचे जे रिझल्ट्स आहेत मॉडिफिकेशन्समधले, ओके, म्हणजे की फंक्शन आणि फीचर्समध्ये काय जे मॉडिफिकेशन्स आहेत ते तुम्ही फीडबॅक सायकलमध्ये, नेक्स्ट इन्क्रीमेंटमध्ये काय काय मॉडिफिकेशन्स करायचे आहेत ते तुमचे फीडबॅक सायकलमध्ये येतात. ओके, तर आता पाच प्रिन्सिपल्स आहेत बघा. फर्स्ट वन इज कस्टमर एक्सपेक्टेशन फॉर द सॉफ्टवेअर मस्ट बी मॅनेज्ड. तुम्ही प्रत्येक वेळेस डिलिव्हरी करताना तुम्हाला कस्टमरचे एक्सपेक्टेशन मॅनेज करता यायला हवेत. टू ऑफन द कस्टमर एक्सपेक्ट मोर दॅन द टीम हॅज प्रॉमिस्ड टू डिलिव्हर अँड डिसअपॉइंटमेंट ऑकर्स इमिडिएटली. दिस रिझल्ट्स इन फीडबॅक दॅट इज नॉट प्रोडक्टिव्ह. तुमचा जो कस्टमर असतो तो मोर जास्त एक्सपेक्ट करत असतो. त्याच्या तुम्ही जे प्रॉमिस केले डिलिव्हर करायला, जे प्रॉमिस केलेलं आहे, ओके, तुम्ही असं असं प्रोडक्ट डिलिव्हर करणार आहे, त्याच्या जास्त तो काय करत असतो, एक्सपेक्ट करत असतो आणि तो पटकन डिसअपॉइंट होतो. ओके, म्हणजे पटकन नाराज होतो. त्याच्यामुळे तुम्ही डिलिव्हरी करताना त्यांच्या एक्सपेक्टेशन मॅनेज करता यायला हव्यात. ओके, तो लगेच तुमचा रिझल्ट काय दाखवणार आहे, निगेटिव्ह दाखवणार आहे. ओके, तो पटकन डिसअपॉइंट होतो. सो कस्टमर एक्सपेक्टेशन फॉर द सॉफ्टवेअर मस्ट बी मॅनेज्ड. देन सेकंड प्रिन्सिपल इज अ कम्प्लीट डिलिव्हरी पॅकेज शुड बी असेंबल्ड अँड टेस्टेड. तुमचं जे ओव्हरऑल सोर्स कोड असतो किंवा पूर्ण सिस्टीम असते ती एखाद्या सीडीमध्ये कोणती किंवा कोणत्या तरी मीडियामध्ये हे केली जाते, म्हणजे टाकलं जातं ते व्हर्जन. ओके, किंवा पेस्ट केली जाते बाबा. ओके, त्याच्यात लोड केल्यानंतर तुम्ही ते पूर्ण असेंबल आणि टेस्ट केलं करायला हवं, असं हे प्रिन्सिपल सांगते. कम्प्लीट डिलिव्हरी पॅकेज शुड बी असेंबल अँड टेस्टेड. सीडी रॉम ऑर अदर मीडिया कंटेनिंग ऑल एक्झिक्युटेबल सॉफ्टवेअर सपोर्ट डेटा फाईल सपोर्ट डॉक्युमेंट्स अँड अदर रिलिव्हंट इन्फॉर्मेशन शुड बी असेंबल्ड अँड थरली बीटा टेस्टेड विथ ॲक्च्युअल युजर्स. तुमचे जे ॲक्च्युअल युजर्स आहेत त्यांच्याकडून ते टेस्ट करून घ्यायला हवं एकदा पूर्ण डिलिव्हरी पॅकेज. ओके, ऑल इन्स्टॉलेशन स्क्रिप्ट्स अँड अदर ऑपरेशनल फीचर्स शुड बी थरली एक्सरसाइज. तुमच्या जे इन्स्टॉलेशनसाठी, तुमच्या जे सिस्टीम रन करण्यासाठी जे इन्स्टॉलेशनच्या ज्या स्क्रिप्ट्स वगैरे असतील, ओके, त्या आपण काय केल्या पाहिजे, एकदा एक्सरसाइज केल्या पाहिजे, टेस्ट केल्या पाहिजे. देन प्रिन्सिपल थ्री, अ सपोर्ट रेजिम मस्ट बी एस्टॅब्लिश्ड फॉर द सॉफ्टवेअर इज डिलिव्हर्ड. वेन अ प्रॉब्लेम ऑर क्वेश्चन अराइजेस ॲट एंड युजर साईड ही ऑर शी एक्सपेक्ट्स रिस्पॉन्सिव्हनेस अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. आता हे प्रिन्सिपल काय सांगते की तुमची सपोर्ट टीम वगैरे जी आहे ती तुम्ही रेडी ठेवली पाहिजे, किंवा त्याला आधीच प्लॅन केलं पाहिजे, हा इश्यू आला तर कोण सपोर्ट करेल, किंवा सपोर्टच्या ज्या व्यक्ती आहेत त्या फिक्स पाहिजे, किंवा असा इश्यू आला तर काय प्रॉब्लेम किंवा काय मॅनेजमेंट करायचं आहे ते मॅनेजमेंट तुमचं रेडी पाहिजे. कारण की जर तुम्ही जर इश्यू आला आणि त्याच्यानंतर नाही प्लॅनिंग करायला सुरुवात केला तर काय होतं, युजरला काय असतं, पटकन रिस्पॉन्सची काय असते, अपेक्षा असते. आणि सपोज तसं नाही झालं तर तुमचं
काय होणार आहे, बॅड इम्पॅक्ट पडणार आहे. इफ सपोर्ट इज ॲडॉक ऑर नॉन एक्झिस्टंट द कस्टमर विल बिकम डिससॅटिस्फाईड इमिडिएटली. सपोर्ट शुड बी प्लॅन्ड, सपोर्ट मटेरियल शुड बी प्रिपेअर्ड अँड अप्रोप्रिएट रेकॉर्ड किपिंग मेकॅनिझम्स शुड बी एस्टॅब्लिश्ड सो दॅट द सॉफ्टवेअर टीम कॅन कंडक्ट अन असेसमेंट ऑफ द काइंड्स ऑफ सपोर्ट रिक्वेस्टेड. ओके, देन प्रिन्सिपल 4, अप्रोप्रिएट इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स मस्ट बी प्रोव्हाइडेड टू एंड युजर्स. द सॉफ्टवेअर टीम डिलिव्हर्स मोर दॅन द सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर टीम डिलिव्हर्स मोर दॅन द सॉफ्टवेअर इट सेल्फ. अप्रोप्रिएट ट्रेनिंग इफ रिक्वायर्ड शुड बी डेव्हलप. ट्रबल शूटिंग गाईडलाईन्स शुड बी प्रोव्हाइडेड. तुम्ही जेव्हा याची प्रोडक्टची डिलिव्हरी करताय तेव्हा तुमचं जर सपोज ट्रेनिंग देण्याची गरज असेल तर ट्रेनिंग प्रोव्हाइड करा. बाकीचे काही इन्स्ट्रक्शनल मटेरियल जर प्रोव्हाइड करण्याची गरज असेल तर ते करायला हवं एंड युजरच्या माहितीसाठी. ओके, देन 5th प्रिन्सिपल इज बगी सॉफ्टवेअर शुड बी फिक्स्ड फर्स्ट अँड डिलिव्हर्ड लॅटर. तुमचे जे बग्स आहेत, एरर्स आहेत, ते काय झाले पाहिजे, डिलिव्हर करायच्या आधीच फिक्स झालेले हवेत. अंडर टाईम प्रेशर सम सॉफ्टवेअर ऑर्गनायझेशन डिलिव्हर लो क्वालिटी इन्क्रीमेंट्स विथ अ वॉर्निंग टू द कस्टमर दॅट बग्स विल बी फिक्स्ड इन द नेक्स्ट रिलीज. कस्टमर गेट्स डिसअपॉइंटेड बाय दिस. म्हणजेच काय, ह्या प्रिन्सिपलचा अर्थ काय आहे की कधी कधी टाईम लाईन किंवा टाईमचं मॅनेजमेंट किंवा ह्या टाईममध्ये काम कम्प्लीट करायचं, ह्या प्रेशरच्या अंडर लोक काय हे काय करतात, काही काही ऑर्गनायझेशन्स कस्टमरला इन्क्रीमेंट त्या इन्क्रीमेंटचे जे सॉफ्टवेअर प्रोडक्ट आहेत ते डिलिव्हर करतात आणि हे वॉर्निंग देतात की तुमचे जे काही बग्स आहेत या सॉफ्टवेअरमध्ये ते आम्ही नेक्स्ट रिलीजमध्ये काय करू, ओव्हरकम करू. पण ह्या गोष्टीने काय होते, तुमचा बॅड इम्पॅक्ट पडतो आणि कस्टमर डिसअपॉइंट होणार आहे. ओके, हेन्स इट इज नेसेसरी टू फिक्स द बग बिफोर द प्रोडक्ट इज डिलिव्हर्ड टू द कस्टमर. त्याच्यामुळे तुम्ही बग फिक्स आधी करणं गरजेचं आहे बिफोर द डिलिव्हरी. तुम्हाला डिलिव्हरी कस्टमरला करण्याच्या आधी बग्स तुम्ही फिक्स करायचे आहेत. ओके, दीज आर द डिप्लॉयमेंट प्रिन्सिपल्स. आता आपला जो सॉफ्टवेअर ॲक्टिव्हिटी किंवा सॉफ्टवेअर प्रॅक्टिसेस आणि प्रिन्सिपल्स आहे त्याचा पॉईंट संपला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग सुरू करत आहोत. ओके.